बातमीकडे शिवसेना नेते अमरावतीचे माजी खासदार माजी मंत्री आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ यांना ईडीनं सिटी बँक घोटाळा प्रकरणी समन्स बजावले आहे. सोमवारी सकाळी त्यांना 8:30 वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान सोमवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील कार्यालयावरती छापा टाकला. त्यानंतर अडसूळ यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णवाहिकेतून गोरेगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानीचे आमदार रवी राणा यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसेर जोडले गेलेले आहेत. प्रशांत, अमरावतीचे आमदार माजी आमदार आनंदराव अडसूळ या प्रकरणाची आत्ताची सध्याची मोठी अपडेट काय? गायत्री, आज सकाळी ईडीने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईतील कांदिवली निवासस्थानी छापेमारी केली. त्यामध्ये एक पथक होतं. त्यानंतर साधारण सुमार त्यांचा 4 तास तिथं तपास सुरू होता. त्या काळामध्ये आनंदराव अडसूळ यांच्या छाती दुखू लागण्याने त्यांना तात्काळ गोरेगाव येथील लाईफलाईन जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अभिजित देखील सोबत आहे आणि या हॉस्पिटलमध्ये ईडीचं पथकातील काही अधिकारी देखील उपस्थित आहे. सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आनंदराव अडसूळ यांची प्रकृती ठीक नाहीये, तब्येत ठीक नाहीये, त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.